च्या इतिहासामध्ये नोंद आहे आणि या तालुक्याला एक ऐतिहासिक परंपरा म्हणा, वारसा म्हणा, या तालुक्यानं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला आमचा वध केला त्यावेळेला या तालुक्यामध्ये या जावळीमध्ये ही जी शौर्य गाथा शिवाजी महाराजांची निर्माण झाली. इथला जावळीचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यावेळेला अफजलखानाच्या एवढ्या मोठ्या फौजेच्या पुढे सुद्धा पूर्ण ताकदीने उभा होता ही वस्तुस्थिती आहे. आणि आज इथं उभा असताना मला वाटतं आपण पण भाऊ तुम्ही सांगितलं सगळं, पण एक विचार आपण असा पण मनात आणला पाहिजे की आज आपण सगळेजण इथं एकत्र येतोय, बसतोय, कार्यक्रम करतो किंवा कुठं कुणाचं लग्नाचा प्रसंग असला तर भेटतो, दुःखाच्या प्रसंगात भेटतो किंवा काही असेल म्हणजे उठायला बसायला आपण एकत्र असतो. ते आज ज्या छत्रपतींच्या घराण्याचा वारसा मला लावला आहे आणि तुमच्या पण सगळ्यांची जी घराणी म्हणा किंवा तुमचे पण जे पूर्वज होते आपण असा विचार कधी केला आहे का, म्हणजे वस्तुस्थिती आहे की 300 साडेतीनशे वर्षापूर्वी सुद्धा भाऊ एखाद्या वेळेस